आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळी 10% जो आरक्षण आहे त्याचं विधेयक जे आहे ते मंजूर एकमताने करण्यात आलेलं. काय तुमची प्रतिक्रिया? जहांगे पाटील यांनी ते काही मान्य केलेलं नाही असे एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावर. त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे सगळे सोयरे हा शब्द प्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असताना परिस्थिती. काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली. हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं आहे हेच कळायला मार्ग नाही. दुसऱ्या बाजूस त्यांनी 10% आरक्षण दिलं हे बरोबर आहे पण कुणाला दिलं याचा अजून स्पष्टता नाही. त्याच्यामुळे नेमकं कोण मराठा हा कोण तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत. मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे. तुम्ही सुद्धा टीका करताय, नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं होतं? ते नेमकं माझं म्हणणं असं की टिकाऊ दिलं पाहिजे होत. मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाऊ केले असे त्या ठिकाणी आहे, परंतु मसळा म्हणून ज्या शिंदे कमिटीचे असतात एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असताना फार घाई केल्या जाते, आमच्यावरती दबाव आणला जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर हे जज राहिलेले माझ्या माहितीप्रमाणे. तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी. जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन आहे तेव्हा ते ठाम झालेले ते सगळ्या सोयरेचा जो विषय होता तोच मूळ चर्चेत आला नसतो. मी म्हटलं ना की त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केलाय अशी परिस्थिती. हे संपूर्ण जे अधिवेशन आजचं बघून काय वाटतं सरकारला वेळ मारून यायची होती की निवडणुकी संदर्भात? बीजेपी बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाहीये अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी असताना वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा जो तिढा आहे तो कायम असल्याचं पाहायला गेलं. पुन्हा एकदा 9 जागांचा जो तिढा होता मागे बातम्या चाललेला होता तो तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बैठक होते आम्हाला जे काही मी ज्या बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही सीटचा निर्णय झालेला नाही, आम्ही त्या ठिकाणी तसंच धरून चाललेलो आहोत. तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो. आम्ही कुठल्याही सीटवरती आग्रही नाहीत, आम्ही 48 सीट पण कुठल्या सुटतील कुठल्या सुटणार नाही हे आज आम्हाला काही सांगता येत नाही. महाविकास आघाडी मधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शरद पवार किंवा शिवसेना उद्धव असेल ठाकरे गट असेल महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते. महाराष्ट्र इंडिया आघाडी नाही आहे, महाराष्ट्रामध्ये असं MEA आहे, महाराष्ट्र विकास आघाडी आहे,
त्यांचे तीन घटक आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. राष्ट्रवादी आता शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी. त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग, आम्ही एकत्र आहोत. फेस व्हॅल्यूवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी आम्हाला सर्व चर्चेला बोलवलं, आम्ही चर्चेला गेलो. त्या चर्चेमध्ये काही आम्हाला त्यांनी सांगितलं, ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हणते आमचं सीट वाटप झालेलं नाही, आपण पहिल्यांदा करू. आणि त्यावेळेस त्यांना असं मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वाटप करू. तर त्या मसुद्याची बैठक अजून होत नाही अशी परिस्थिती आहे, त्याची आम्हाला चिंता आहे. बाळासाहेब, आज विधेयक मंजूर झालेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? रिॲक्ट करत नाही, ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे. पण पुन्हा फेस व्हॅल्यू ते घ्यावं. जारांगे पाटलाचा ओपिनियन मी आपल्यासमोर मांडले, त्यांनी असं म्हटलंय की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही त्या मान्य करतोय. त्यांचं मत आपण निश्चित करायला हरकत नाही, का आंदोलन ते लीड करतात. त्याला असणार आम्ही असं अगोदर पक्षाची भूमिका जी आहे जाहीर केली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला, गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय दोघांचंही टिकाऊ आंदोलन होणार, म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार. आता हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, परंतु कुठेतरी ओबीसी समाज असेल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये शरद पवारांनी देखील आज सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं की या संदर्भात मला देखील धमक्या आलेल्या आहेत. कसं वक्तव्य, एकीकडे सहमताने हा संदर्भात ठराव पास झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य. प्रत्येकाचे नियोग आहे. काँग्रेस पक्षाचे सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला. त्याच्यामुळे असाही दुतपीपणाचं धोरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एकतर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात, पूर्णपणे बाजूला आहात, नाही ते एकतर त्या बिलाच्या विरोधात आहात तर पूर्णपणे विरोधात. सरकारने मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावं असं अपवाद म्हणून या ठिकाणी मागणी आज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.